तर तुम्हाला वाटते ना हे अडगळीचीच रूम केलर मध्ये इतकं सामान ठेवतो हो आपण ते खराब होतं का पण जर्मनीमध्ये उंदीर असतात नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर माझं नाव आहे रुपाली आणि मी राहते जर्मनीमध्ये आणि मी बनवते जर्मनीबद्दल व्हिडिओज खास तुमच्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला दाखवणार आहे ते बघण्यासाठी खूप लोक उत्सुक असतात ते म्हणजे जर्मनीचे घरं कसे असतात तर जर्मनीचे घर घरं कसे असतात याची डिटेल एक व्हिडिओ मी सेपरेट बनवेल पण त्याचा एक छोटा पार्ट आहे जो खूप इम्पॉर्टंट पण आहे आणि खूप नवीन पण आहे म्हणजे माझ्यासाठी खूप नवीन होतं मी जेव्हा जर्मनीला आली होती त्यावेळेस मला खूप नवीन वाटलं अच्छा ही सिस्टम इथे पण असतं ते काय आहे ते, ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर त्याला ऍक्च्युली म्हणतात केलर जसं इंग्लिशमध्ये त्याला सेलर म्हणतात किंवा बेसमेंट म्हणतात भारतामध्ये अगोदरच्या वेळेस काय व्हायचं ना जेव्हा घर खूप मोठं असायचं त्यावेळेस अडगळीची रूम एक राहायची तशीच अडगळीची रूम जर्मनीमध्ये सुद्धा आहेत कारण बऱ्याचशा गोष्टी असतात वेदर चेंज झाल्यामुळे आपण सायकल युज करू शकत नाही किंवा आणखी काही गोष्टी असतात ज्या घरात ठेवू शकत नाही अशा गोष्टी ते लोक केलारमध्ये नेऊन ठेवतात तर माझ्या चा केलार कसा आहे मी ते तुम्हाला दाखवणार आहे पण त्या अगोदर मला आणखी गोष्ट बोलायची होती की पॅरिस ट्रिप बद्दल मी ज्याही व्हिडिओ अपलोड केला त्यासाठी मला खूप छान प्रतिसाद मिळाला म्हणून तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद तर भारताच्या अडगळीच्या रूम मध्ये आणि इथल्या अडगळीच्या रूम मध्ये ज्याला केलार म्हणतात त्याच्यामध्ये खूप एक मोठा डिफरन्स आहे तो म्हणजे की आपल्या इकडे काय असायचं ती रूम जी आहे ती घरात असायची म्हणजे घरात समजा पाच खोल्या असतील तर त्यात एक छोटीशी खोली असायची ती अडगळीची रूम म्हणून आपण ठेवायचो पण जर्मनी मध्ये असं नाही आहे जर्मनी मध्ये अपार्टमेंट आहे अपार्टमेंट मध्ये फ्लॅट्स आहे फक्त घरामध्येच हे केलार सिस्टम नाही आहे जसं फ्लॅट सिस्टम आहे तिथे सुद्धा आहे आता आमचा फ्लॅट आहे वन बी एच केलार हे जे आहे ते आम्हाला मिळालेलं आहे तर हे केलार जे आहे तळमजल्यावर सगळ्यांसाठी छोट्या चोड़ छोट्या रूम्स बनवलेले असतात सगळ्यांना सेपरेट सेपरेट किल्ली दिलेली असते ते पण मी तुम्हाला सगळं दाखवतेच तर चला मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओची जी सुरुवात आहे मी घराच्या बाहेरून केली होती म्हणजे अपार्टमेंटच्या बाहेरून केली होती आणि हे अपार्टमेंटचं या नंबरचं मेन डोअर आहे इथे नाव वगैरे लिहिलेले आहे तर ही ऍक्च्युली माझ्याकडे मास्टर की आहे तर ही चावी ऍक्च्युली प्रत्येक फ्लॅट ओनरकडे असते तर या चावीने हे डोअर ओपन करू शकतात इथे ऍक्च्युली सेक्युरिटी गार्ड सिस्टम नाहीच आहे आता हा आहे ग्राउंड फ्लोअर तर आपल्याला जायचं केलरला म्हणजे बेसमेंटला म्हणजे आणखी खाली एक तर इथे लिफ्ट अवेलेबल नसते जरी ते चौथ्या पाचव्या मजल्यापर्यंत जरी घर असेल तरी लिफ्ट अवेलेबल नसते आणि रेअरली जर लिफ्ट अवेलेबल असली तर जसं आता आमच्याकडे लिफ्ट आहे ती पण मी तुम्हाला दाखवते कशी आहे तर आता तुम्ही इकडे बघू शकता ही लिफ्ट आहे मी होती ग्राउंड फ्लोरला तुम्ही बघू शकता या साईडला आहे ग्राउंड फ्लोर तर ह्या ग्राउंड फ्लोअरकडून जर Lift floor ला ला floor lift जिती जिती लिफ्ट असायला पाहिजे तर ती ग्राउंड फ्लोरलाच असायला पाहिजे राईट पण ती ग्राउंड फ्लोअरवर दहा स्टेप तुम्हाला खाली उतरावं लागेल सो दॅट तुम्हाला लिफ्ट मिळेल वरती जाण्याकरिता तर ऍक्च्युली जर्मनीमध्ये जिथे जिथे लिफ्ट अवेलेबल आहे ते नॉर्मल इंडिया आहेत पण आमच्या इथे ऍक्च्युली वेगळी लिफ्ट आहे काहीतरी वेगळं आहे तर ही लिफ्ट वेगळी का आहे कारण ही लिफ्ट ॲक्च्युली अल्टरनेट फ्लोअरला थांबते तर ते कसं जावं लागतं मी तुम्हाला घरी जाताना दाखवते कारण माझं घर फर्स्ट फ्लोरला आहे तर आपण याच लिफ्टने जाऊया तर चला आता आपण जाऊया केलारमध्ये तर तो होता ऍक्च्युअली ग्राउंड फ्लोअर त्यानंतर तिकडे लिफ्ट होती आणि इथे आहे केलारचं फ्लोअर जसं तरी तुम्ही इथे बघू शकता केलारचा केक काढलेला आहे तर काही लोकांचे केलार या साईडला आहे आणि काही लोकांचे या दोन डोअर दिसतात आहे त्या त्या साईडला आहे तर चला आता हे डोअर ओपन करायसाठी आपल्याकडे आणखी एक मास्टर की आहे जे सगळ्यांकडे असते ज्यांच्या ज्यांचे केलार इथे असतील त्यांच्याकडे ती मास्टर की असते तर आता दरवाजा ओपन केला आहे आणि तुम्ही आतमध्ये बघाल तर पूर्ण अंधार आहे तर इथे अॅक्च्युअली डोअरच्या बाजूलाच डोर ओपन केल्या गेल्या तुम्हाला इथे बटन दिसेल आता तुम्ही बघाल तर लाईट लागलेली ला आहे आपली की काढून घ्यायची कारण जर डोअर लॉक झालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो तर आपली जी की आहे ती आपल्या जवळ ठेवायची आणि डोअर बंद केलं तरी चालतं तर या साईडला तुम्ही पाहाल तर एकशे दहा नंबर लिहिलेला आहे म्हणजे ज्या अपार्टमेंट वाल्याला की दिली असेल एकशे दहा नंबरच्या केलरची तर त्यांचा नंबर लिहिलेला आहे आता माझा केलरचा जो नंबर आहे तो एकशे वीस आहे आपल्याला पुढे जायचं आहे जसं पुढे पुढे गेलं ला, तर लाइटचे एक एक बटन दिसतील ते लावायच्या तर आता आपल्याला इकडे जायचं आहे या साईडला तर मी इकडले आता लाईट्स ऑन केलेल्या आहे आणि आमचं जे केलर आहे ते अगदी शेवटी आहे तर तुम्हाला वाटते ना हे अडगळीचीच रूम तर बघा बाकीच्यांचे पण इथे सामान ठेवलेलं आहे आणि तुम्ही त्या साईडला पण बघाल तर त्या साईडला पण केलार आहे आणि एक ट्रस्ट लेवल बघा लोकांचा की ॲक्च्युली हे हा जो केलर आहे ह्यांनी इथे लॉकसुद्धा नाही लावलं म्हणजे आतमध्ये जे पण सामान आहे आणि बऱ्यापैकी चांगले कपडे वगैरे पण आहे ब्लेझर वगैरे पण दिसतात सायकल पण आहे त्यांची पण इतकं सामान असताना पण त्यांनी तिथे लॉक नाही लावलं तर म्हणजे ते किती ट्रस्ट करतात लोकांवर कोणी घेऊन जाणार नाही केला जे आहे ते भरपूर प्रकारचे असतात जसं आता आमचं आहे लाकडाच्या पाट्यांचं बनलेलं आहे काही ठिकाणी जे आहे ते मेटलच्या पाट्यांचं किंवा मेटलच्या जाळीचं बनलेलं असतं आणि काही ठिकाणी बिलकुल प्रॉपर रूम्स असतात जसे आपल्याकडे रूम असतात तसे प्रॉपर रूम असतात तर ते डिपेंड करतं की अपार्टमेंट कसं आहे त्यावर गडगळीच्या रूममध्ये आलेली आहे आणि या साईडला जर तुम्ही बघाल तर एक कपाट आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही थोडं सामान शूज वगैरे वगैरे ठेवले आहेत खाली पण शूज वगैरे आहेत आमचे आपल्याकडे असता, आप एक्स्ट्रा गाद्या एक्स्ट्रा ब्लँकेट असले की आपण पाहुणे येतील म्हणून जपून ठेवतो तसंच आम्ही पण ठेवले आहे आणि त्यानंतर वरती तुम्ही बघाल तर इथे काही उशा आहेत म्हणजे काही कुशन आहेत तर समर टाइम मध्ये आम्ही काय करतो ना बाल्कनीमध्ये ते कुशन टाकतो आणि त्याला बॅक रेस्ट पण आहे आणि त्याच्यावर बसू पण शकतो तर पत्ते वगैरे खेळायचे असेल कधी कार्ड वगैरे तर ते त्यावेळेस आम्ही ते यूज करतो आणि या साईडला बघाल तर ही माझी सायकल आहे आणि इकडे पण एक रजतची सायकल आहे तर आमच्या दोघांच्या पण सायकल आम्ही मध्ये ठेवले आहे आणि या साईडला जर तुम्ही बघाल तर काही कार्पेट वगैरे ठेवले आहेत जे चांगल्या कंडिशनमध्ये आहे कारण आमच्याकडे जे मोठे मोठे बॉक्स होते त्याच्यामध्ये आम्ही सामान भरून ठेवलंय आहे तर इथे ऍक्च्युली दोन तुम्हाला बॅग दिसत असतील तर या कपड्यांच्या बॅग आहे म्हणजे ट्रॅव्हलिंग बॅग आहे पण सध्या मी समोरचे कपडे याच्यामध्ये भरून ठेवले पण एक गोष्ट आहे जी माझ्या मनात पण होती जेव्हा मी इंडियाला होती केलार मध्ये इतकं सामान ठेवतो आपण ते खराब होतं का हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल कदाचित व्हिडिओ बघता बघता की इतक्या सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत कपडा ठेवलेला आहे थंडीचे दिवस असतात तर इथे बुरशी वगैरे लागते का तर आम्ही ॲक्च्युली पासून थोडं वरती उंचीवर ठेवतो डायरेक्टली फ्लोरला टच होत नाही कोणतं पण मटेरियल आणि वरतून आम्ही छान त्याला पॅक करून ठेवतो त्याच्यामुळे आम्हाला अजूनपर्यंत तरी आ, असा अनुभव आला नाही की आमच्या कपडे केलारमध्ये ठेवल्यामुळे खराब झाले किंवा वास लागला त्याला घाणेडा आणि दुसरा प्रश्न मला आला होता की केलारमध्ये उंदीर असतील का कारण आपल्याकडे भरपूर प्रॉब्लेम होता तर उंदीर इथे जरी मला काही जाणवले नाही म्हणजे दिसले पण नाही या ठिकाणी पण आता आम्हाला अजून दोन तीन ठिकाणी आहे उंदीर दिसले आणि इव्हन मध्ये आम्हाला एक उंदीर मारायचा औषधाचा डब्बा पण दिसला जो इतका जवळपास पंधराशे रुपयाला होता तर उंदीर मारण्याचा डब्बा तिथे आहे काही ठिकाणी उंदीर आम्हाला दिसले आहे पण इथे उंदीर नाहीये पण जर्मनीमध्ये उंदीर असतात हे मला तुम्हाला सांगायचं होतं चला मग आता मी तुम्हाला केल्यार दाखवलं आहे आणि आता बघाल तर मी लाईट ऑफ केले तिथले आणि त्यानंतर इथले पण आहे ते इथे पण मी लाईट्स ऑफ करत आहे आणि इथे तुम्ही दरवाजावर पण बघत असाल ज्या दरवाजाने आपण एंट्री केली आहे केलारमध्ये तर इथे लिहिलेलं आहे लिस्ट औस तुम्ही म्हणजे लाईट बंद केलं ला आहे तर हे तुम्हाला एक रिमाइंड करून देतं तर आता हे पण हा पण एक ऍक्च्युली बाहेर निघताना लाईट बंद करायचा असतो तर चला आता बाहेर जाऊया आणि बाहेर जायच्या अगोदर हा लाईट इथनं बंद करूया जसं आता लिफ्ट मध्ये तुम्ही बघाल तुम्हाला ग्राउंड फ्लोअर दोन चार सहा आठ असंच दिसेल तर आता आम्हाला सेकंड फ्लोअरला जायचं आहे म्हणजे आमचं घर फर्स्ट फ्लोरला आहे तर सेकंडची बटन दाबायची आहे तर आता सेकंड फ्लोरची बटन दाबल्यानंतर सेकंड फ्लोरला आपण आलो आहे तर तुम्ही बघाल की हा इकडे आहे सेकंड फ्लोअर आणि इकडे आहे फर्स्ट फ्लोअर तर तुम्हाला आता कळलं असेल की फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोअरच्या मध्ये मी उभी आहे आता मला फर्स्ट फ्लोरला जायचं आहे तर या पायऱ्या मला उतरून फर्स्ट फ्लोअरला जावं लागेल तर ॲक्च्युली मी लाडू बनवले होते डिंकाचे लाडू आणि मी मोजायची विसरली आणि ऑलमोस्ट दहा ते बारा लाडू ऑलरेडी फिनिश झाले आहे कारण मी पॅरिसला जायच्या अगोदर बनवले होते आणि खूप घाईमध्ये बनवले त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत असं शेअर करायचं राहून गेलो होतो माझं ते आता मी हे लाडू जे आहे तुम्ही हा डब्बा ओळखतच असाल जे लोक डिमार्टमध्ये गेले असतील त्यांना हा डब्बा माहिती असेल तर हे ॲक्च्युली इथे खूप युजफुल आहेत माझ्यासाठी तर आता मी काउंट करून घेते आणि तुम्हाला सांगते की हे लाडू किती झाले आहेत टोटल झाले आहेत एकसष्ट लाडू यावेळेस मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर नाही केली नॉर्मल जसे लाडू तुम्ही बनवत असाल घरी तसेच मी बनवले आहे पण मी नेक्स्ट टाइम जेव्हा पण लाडू बनवेल तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद